वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार राज्यभरात पाहायला मिळतो. अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत. असाच एक प्रकार अहमदनगरमध्ये पाहायला मिळाला आहे. मागच्या 1.5 वर्षापासून आयुब सय्यद यांनी आपल्या दुकानात नवीन वीज कनेक्शनची मागणी करूनही अद्याप वीज आलेली नाही आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात राहणारे हे आयुब सय्यद. शेवगाव नेवासा रोडवर आयुब यांचं दुकान आहे. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी वीज वितरण कंपनीकडे स्वतंत्र वीज कनेक्शनची मागणी केली. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली. नवीन मीटरसाठी लागणारी फी देखील भरली. मात्र 1.5 वर्ष झालं तरीही सय्यद यांना अद्यापही नवीन वीज कनेक्शन मिळालेलं नाही. याबाबत त्यांनी वारंवार वीज वितरण कंपनीत विचारणा केली, मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना शेजारील मीटरमधून वीज कनेक्शन घ्यावं लागतंय. वर्षासाठी करेक्शनसाठी कमर्शियल कनेक्शनसाठी अर्ज केला MSEBला. त्याच्यानंतर मला कोटेशन दिलं. त्याच्यानंतर मी त्यांची कोटेशन घेऊन त्याची फी 3650 रुपये ती भरून सगळे कोटेशन भरून त्यांची पावती लिहून दिली. त्याच्यानंतर मला त्यांनी फक्त टाळाटाळ लावली. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो, ऊर्जा मंत्रालयात गेलो. त्यानंतर मला त्यांनी शेरे मारून दिले. माझ्यावर याचं अतिशय अभियंता अहमदनगर यांनी उचित कारवाई करावी म्हणून त्यांना नगरला पाठवलं. मला त्यांनी नगरला गेलो, मग बक्षीसाहेबांनी मला ते शेरा मारून दिला का बाबा वीज पुरवठा सुरळीत करून दिले म्हणून. तरी मी ते तरी त्यांनी मला माझी दखल घेतली नाही. नवीन वीज कनेक्शन मिळावं यासाठी वीज वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीज कनेक्शन मिळत नसल्यानं हताश झालेल्या आयुब सय्यद यांनी झी हेल्पलाईनकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर झी हेल्पलाईनचा पाठपुरावा सुरू झाला. सुरुवातीला वीज वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीनं चौकशी करून वीज कनेक्शन देण्याचं आश्वासन दिलं. आमच्याकडे सय्यद आयुब बशीर यांनी नगरपालिकेची नहाकत दिल्यानंतर त्यांना कोटेशन दिलेलं होतं, परंतु त्यानंतर ज्या जागेवर त्यांनी कोटेशन मागितले होते त्या जागेबद्दल तेथील त्यांच्या नातेवाईकाने हरकत घेतलेली आहे. तसेच नगरपालिकेने सुद्धा त्यांचं ना हरकत रद्द केल्यामुळे त्यांना आतापर्यंत कनेक्शन रिलीज केलेलं नाही. तसेच त्यांनी त्यांच्याकडील डॉक्युमेंट्स आम्हाला जर सादर केले तर ते डॉक्युमेंट्स आम्ही पाहून चौकशी करून त्यांचं कनेक्शनसुद्धा देऊन टाकू. वीज वितरण अधिकाऱ्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 1.5 वर्षापासून रखडलेलं वीज कनेक्शनचं प्रकरण मार्गी लागल्यानं आयुब सय्यद यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जोपर्यंत सय्यद यांना प्रत्यक्ष वीज कनेक्शन मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर.